नमस्कार, सकाळच्या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं या आंदोलनानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारनं मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी अण्णांचा वापर केल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त वाय पी सिंह यांनी केलाय. तर मसुदा समितीतल्या सदस्यांची निवड निवडणुकीच्या मार्गानं करण्याची मागणी सामाजिक संस्था करू लागल्यात. अण्णांच्या उपोषणाला देशवासियांनी समर्थन दिलं, मात्र भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या अण्णांच्या यशस्वी लढ्यानंतर आता शंका कुशंकांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. लोकपाल बिल अगोदरपासून जे आहे सरकारचे मनात होता आणि अण्णाच्या ज्या प्रकारचे आणि देशाचा जे प्रतिसाद मिळाला ताबडतोब सरकारनी मागणी त्यांनी मान्य केली असं वाटतं की गव्हर्नमेंटचीची एक पी आरची एक्सरसाइज होती, जेणेकरून पूर्ण देशाला आता सांगू शकतात ही भ्रष्ट सरकार जे आहे ते प्रामाणिक आहे. सहज मान्य होतील अशा मागण्या म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा आरोपही वाय पी सिंह यांनी केलाय. काही केंद्रीय मंत्री त्यांच्या अंडरवर्ल्डशी संबंध आहे आणि लोकपाल बिल सोबत त्यांना पण जे आहे सरकारातून काढलं पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची अवघड मागणी त्यांनी केलेली नाही. त्याचप्रमाणे स्वतःचा एक आंदोलन उभं केलं, तुम्हाला असं वाटतं की गजट नोटिफिकेशन त्यांनी जे प्रेस समोर केलेलं आहे ही पण एक पी आर एक्सरसाइज आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटनी जे आहे अण्णाचा वापर केलेला आहे. दुसरीकडे मसुदा समितीतल्या सदस्यांची निवड लोकशाही मार्गानं करण्याची मागणी एकता द पावर ऑफ यूथ एंड युनिटी या संस्थेने केली आहे. पांच लोग चुने गए वो उसी कमिटी के लिए गए जो कमिटी के लोगों ने ये मुहिम चालू किया. अण्णांच्या आंदोलनात कोणी किती हात धुवून घेतले हे येत्या काळात स्पष्ट होईलच, मात्र भारतीय जनतेनं आता तरी सुज्ञ आणि सजग होणं गरजेचं आहे एवढं नक्की. ईटीव्ही न्यूज मुंबई. सकाळच्या राष्ट्रीय बातमीपत्रात इथेच थांबूयात. नमस्कार.